बहुचर्चित शक्तीपीठ राज्य महामार्ग आणि प्रीपेड वीज मीटर सक्ती विरोधात महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाच्या वतीनं 8 जुलै रोजी राज्यभर धरणं आंदोलन करण्यात येणार आहे. त्याबद्दलची माहिती कॉम्रेड अतुल दिघे आणि सुरेश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. शक्तीपीठ राज्य महामार्गाविरोधात शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे. त्याची दखल घेत शासनानं महामार्गासाठी आवश्यक शेतजमिनीचं संपादन थांबवलंय. तरीही जनतेमधील असंतोष कमी झालेला नाही. शक्तीपीठ महामार्ग कायमचा रद्द करावा अशी श्रमिक महासंघाची मागणी आहे. हा महामार्ग शेती आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा आहे. शिवाय लोकसभा निवडणुकीत देशातील बड्या भांडवलदारांकडून घेतलेल्या रकमेची भरपाई करण्यासाठी हा महामार्ग जनतेवर लादला जातोय असा आरोप कॉम्रेड अतुल दिघे यांनी केला. तसंच प्रीपेड वीज मीटर सक्तीमुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लूट होणार आहे असा दावा दिघे यांनी केला. शासनाच्या या दोन्ही निर्णयांना विरोध दर्शवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाच्या वतीनं 8 जुलै रोजी राज्यव्यापी धरणं आंदोलन होणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महासंघाच्या वतीनं उग्र निदर्शनं केली जातील असं दिघे यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेला प्रकाश कांबळे, राजकुमार जाधव, प्रकाश जाधव, रजनी पाटील उपस्थित होत्या.